मतदारांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे चौथ्यांदाही, तर त्याबद्दल सगळ्या मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते। पण असाच विश्वास माझ्या पक्षाच्याही पाठी ठेवला असता तर मला खूप बरं वाटलं असतं की माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे मी त्यामुळे कामं माझ्या वॉर्डमधली चांगली करू शकले हे विश्वासानेच झालेलं आहे। तर तसाच विश्वास मी मतदारांना वारंवार दापोलीतल्या शहरातल्या मतदारांना आव्हान केलं होतं की मलाही तुमचा तसाच सपोर्ट हवा आहे शहरातून, पण दुर्दैवाने तो मिळाला नाही आहे। पण ठीक आहे, मी एक असेल तरी हजाराला भारी असेल, भाजप म्हणून जरी मी एकटी आली असेल तरी दापोलीला जिथे जिथे कमी असेल तिथे जयासळवी उभी दिसेल। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।